विद्यार्थी मित्रों, घटक सांख्यिकी यामध्ये उपघटक विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात त्यासाठी आपण या ठिकाणी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2020 या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी फेब्रुवारी 2020 ला एकंदर 2 प्रश्न या घटकावर विचारलेले होते. तर प्रश्न या ठिकाणी आपण वाचूया. प्रश्न आहे इथे की प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न होता प्रश्न क्रमांक 70 व 71 साठी, प्रश्न असा आहे की 4 गावातील ज्वारी व गहू या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. पण त्या अगोदर आपण स्तंभालेखाचं निरीक्षण करूया. त्या ठिकाणी स्तंभालेखावरती आपल्याला लक्षात आलं की खाली जो अक्ष असतो आडवा त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो, उभा जो अक्ष आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणतो. एक्स अक्षावरती इथे गावांची नावं दिलेली आहे ए बी सी आणि डी, आणि वाय अक्षावरती इथे उत्पादन दाखवलेलं आहे टक्केवारीमध्ये. वाय अक्षावरती जे प्रमाण घेतलेलं आहे 2 सेमी बरोबर 20 टक्के. आपल्याला कल्पना आहे की स्तंभामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले असतात. या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन जे आहे ते या ठिकाणी लाल रंगाने दर्शवलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, आणि गव्हाचं जे उत्पादन आहे ते न रंगवता या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग या ठिकाणी आपण जाऊया प्रश्न क्रमांक 1 कडे. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे जो प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 70 विचारलेला होता त्यामध्ये प्रश्न असा आहे की डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे. पर्याय दिलेला आहे 10 टक्के 20 टक्के 60 टक्के आणि 80 टक्के. मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पुन्हा स्तंभाचं निरीक्षण करूयात. आपल्याला डी गावातील ज्वारीचं उत्पादन विचारलेलं आहे म्हणून आपण डी स्तंभाचं निरीक्षण करूयात. आपल्याला माहिती स्तंभामध्ये एकूण 2 घटक दर्शवले आहे, पहिला आहे ज्वारी दुसरा आहे गहू. आपल्याला प्रश्न या ठिकाणी ज्वारीवर विचारलेला आहे म्हणून डी स्तंभाचं जे काही ज्वारीचं उत्पादन आहे की जे आपल्याला लाल रंगाने दर्शवलेलं आहे ते आपल्या लक्षात येतं इथे पहा की जे 80 टक्के दर्शवलेलं आहे. मग या ठिकाणी आपण घेऊयात तिथे स्पष्टीकरणामध्ये की डी गावातील ज्वारीचं उत्पादन आपल्याला इथे दर्शवलेलं आहे की जे आपल्याला दिसत आहे आपल्या आलेखामध्ये की ते 80 टक्के आहे. आता या ठिकाणी बी गावातील ज्वारीचं उत्पादन आपल्याला पाहायचं आहे. मग बी गावातील ज्वारीचं उत्पादन या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. इथे बघा स्तंभाची उंची जर तुम्ही पाहिली इथे 60 आहे इथे 80 आहे. आपण प्रमाण घेतलेलं आहे 2 सेमी बरोबर 20 टक्के म्हणजे या ठिकाणी 60 80 याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे 70 आहे इथे या ठिकाणी. म्हणून इथे बी गावातील ज्वारीचं उत्पादन जे आहे ते आहे 70 टक्के. आपल्याला इथे प्रश्न विचारलाय की डी गावातील ज्वारीचं उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती जास्त आहे म्हणून आपल्याला फरक काढावा लागेल. म्हणून इथे 80 वजा 70 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आहे 10 टक्के. मग ज्यावेळेस आपण पर्यायाचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपल्याला 10 टक्के पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये एकूण 4 वर्तुळ दिलेले असतात, त्यापैकी योग्य पर्यायाचं वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचं असतं. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जे आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे ते या ठिकाणी रंगवणं आपल्याला अपेक्षित आहे.